कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। आम्ही आज नामजोशी थकून भागून अगदी आले असे घामाघूम होऊन आणि म्हणाले, आओ कामगिरी पत्ते, आपण आपण गड सर केला। भामे किरण प्रेसची जागा, साठ्यांकडून यंत्र सामग्री, ही सगळी जुळवाजुळव आता करायची आहे। मला तर दिसूच लागले आपला छापखाना कसा असेल, सगळी कामे एकाच वेळी कशी चालू असतील। इथून कागद आत जाईल, तिथून पत्रक बाहेर, मग ते पत्रक आपण तपासायचे, आपण लिहिलेले सगळे बरोबर आहे ना, बरोबर छापून आले ना। भामे, आपली राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा तर सुरू झालीच, पण आता राष्ट्रहिताचे विचार सुद्धा या निमित्ताने जनमानसात पोहोचतील। आपण एका रिकाम्या कागदावर आपले स्पष्ट विचार छापतो आणि त्या रिकाम्या कागदाचे जनमानसात क्रांती घडवणारे मौल्यवान असे पत्रक तयार होते। किती विलक्षण गोष्ट आहे भामे, फार जबाबदारीचे काम आहे। आणि अशी काय डोळे फाडून बघतीयस? तुम्हाला इतका आनंद झालेला फार क्वचित बघायला मिळतो। हे क्षण मनात असेच कायमचे जपून ठेवावेत असं वाटतं मला। तुझ्या मनात छापखाना असेल तर त्यात छापून ठेवा क्षण, कारण असे क्षण वारंवार येत नाहीत हो। नाही, ते चांगलंच आहे, पण ह्या सगळ्यात घराकडे दुर्लक्ष होतं का म्हणे? हा घरात काय चाललंय सध्या ठाऊक तरी आहे का तुम्हाला? काय चाललंय? कृष्णा, तिला बरं आहे ना? अहो ती बरी आहे। कोण बरं? तू? अहो मला काय झालंय? या घरात फक्त तिघे राहतो का आपण, तुम्ही, मी आणि कृष्णा? आणखी माणसं आहेत ना घरात? आगरकर? पण ते कशा तळमळतील? नाही, ते तळमळत नाहीच आहेत, आणि त्यांना काही वाटत नाही म्हणून यशोदाबाई सुद्धा घायकुतीला आल्यात। पण झाले काय? असे काय वागले गोपाळराव? खारट आमटी प्यायले। खारट आमटी? कशासाठी प्यायली खारट आमटी? अहो काय झालं माहितीये का, धन्यवाद। आता बातमीच इतकी गोड असेल तर तोंड गोड करायला नको। अर्थात? आणि आमच्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं उतरवलंय तुम्ही। छे हो, ओझं उतरवणारा मी कोण? घ्या टिळक, पेढा घ्या, शक्य त्या प्रकारे मदत करावी। हा आश्चर्य आहे नाही गोपाळराव? तुम्ही, मी, शास्त्री बुवांनी इतक्या टाचा झिजवल्या या कागदाच्या परवान्यासाठी, काही हाती लागले का? नाही। आणि यांनी किती चटकन मिळवून दिलं बघा ना, तुम्ही अधिकाने भेटलात आम्हाला, कष्ट आणि मनस्ताप दोन्ही वाचले असते आमचे। अहो सरकारी खात्यात काम करायचा लाभ आहे या। एखादी गोष्ट आपल्याला हवी तशी करून घ्यायला कुठली कळ दाबावी लागते ते बरोबर माहीत असतं। आणि बघा, निकाल तुमच्या हाती आहे। निकालाचे माहीत नाही, पण आमचे नशीब मात्र आमच्याच हाती आहे। म्हणजे एखादी गोष्ट इतक्या सहज निर्विघ्नपणे घडते, वास्तविक तसे व्हायला नको, म्हणजे त्यामागे नक्की काहीतरी कारस्थान दडलेले आहे असे युद्धनीतीचा इतिहास सांगतो बरं, मी नव्हे। टिळक, काय ते स्पष्ट सांगाल? बरं, आमचे आणि इंग्रजांचे संबंध किती सलोख्याचे हे तर आता सर्वांनाच ठाऊक आहे। तरीही तुम्ही आमच्यासाठी या परवान्याचे काम केले, कारण बळवंतराव तुम्ही संशय घेता यांच्यावर। न घेण्याचे कारण सांगा। इंग्रजांनीच यांना हेर म्हणून इथे धाडले नसेल कशावरून? कारण इंग्रज तितके कजाग आहे आणि दुर्दैवाने आपली माणसे फितूर आहे। परिस्थिती मनुष्याला किती चौकस आणि शहाणं बनवते याच जिवंत उदाहरण आहात तुम्ही टिळक। पण तरीही याच भारत मातेचा पुत्र असून तुमच्या वर्गबंधूला, मित्राला आपली सचोटी सिद्ध करावी लागते याचा खेद निश्चित आहे।
हे बघा, मी ओळखतो त्यांना. त्यांना अशी चेष्टा करायची लहर येते मध्ये मध्ये. चेष्टा आणि नजरेतली शंका यातला फरक कळतो मला. शंका या कृतीबद्दल नाही, हेतूबद्दल मात्र नक्की आहे. का तुम्हाला आमची मदत करावीशी वाटली अकस्मात? मी काय उत्तर देऊ म्हणजे तुमचं समाधान होईल? मी विचारू, तुम्हाला भारत मातेची सेवा करावीशी का वाटते? या देशाची नवी पिढी घडवावी असं का वाटतं तुम्हाला? आहे काही कारण? या देशाबद्दल असलेले प्रेम, या मातीबद्दल असलेली आत्मीयता आणि पुत्र म्हणून असलेले कर्तव्य. मग ह्या सर्व गोष्टी करणं मला वर्ज्य आहेत का? मी सरकारी खात्यात काम करतो म्हणजे मी उपरा? बळवंतराव, मला तुमचा राग नाही आला, उलट मी तुम्हाला समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. अहो, जेव्हा आई तिच्या लेकरांमध्ये फरक नाही करत तेव्हा तुम्ही का करताय? हे बघा, तुम्ही मनास लावून घेऊ नका. त्यांचा हेतू देवटाकीच्या पाण्या इतका शुद्ध आहे आणि माझा देखील. हा कागदासाठीचा परवाना, माझे इप्सित संपले. आज पश्चात तुमच्या कार्यालयात आणि छापखान्यात पाऊल सुद्धा टाकणार नाही. हे बघा, असं करू नका. ऐका, मी फक्त एवढेच एकच सांगतो, कार्य सिद्धीस न्या. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.